पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पनवेल महापालिकेत सोमवारी झालेल्या विशेष सभेत जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यात मनोहर म्हात्रे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी सोमवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सभा झाली. मावळते सभापती अमर पाटील यांच्या एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने नवीन सभापतीसाठी जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत, आयुक्त गणेश देशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य राज पाटील यांच्यासह सभापती, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून नवनियुक्त स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या व पुढील यशस्वी वाटचालीकरिता सदिच्छा व्यक्त केल्या. स्थायी समिती सभापती पदी निवड झाल्यानंतर मनोहर म्हात्रे यांनी मल्हार टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिली. सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी मला पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जे माझ्यावर कृपादृष्टी केलेली आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तसेच पनवेलचे धडाडीचे आमदार, रायगड जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका, सभापती, महापौर डॉक्टर कविता चौतमोल मॅडम, उपमहापौर माननीय चारुशीला घरत आणि जेवढे सर्व सभापती आहेत या ठिकाणी सर्वांचा मला साथीने मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे. स्थायी समिती सभापतीपदी भाजपचे नगरसेवक मनोहर म्हात्रे यांची सोमवारी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. नवनियुक्त सभापती मनोहर म्हात्रे यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय टी देशमुख, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर चारुशीला घरत, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती कच अध्यक्ष दिलीप पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.